ही बातमी नीट पहा. दिवाळीत मिठाई खरेदी करत असाल तर सावध व्हा. तुम्ही खरेदी करत असलेली ही मिठाई बनावट तर नाही ना, भेसळयुक्त तर नाही ना, याची खात्री करून घ्या. कारण काळजी घ्या, मिठाई भेसळयुक्त असू शकते. दिवाळीत मिठाई घेताय सावधान. तुमची मिठाई भेसळयुक्त कशी ओळखाल? भेसळयुक्त मिठाई दिवाळी सुरू झालीये. घराघरात फराळाची लगबग सुरू असताना मुंबई पुण्यात FDA धडक कारवाई करत कोट्यावधींची बोगस मिठाई पकडलीये. मुंबईत FDA वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत केलेल्या धडक कारवाईत 1 कोटींचं तेल, 5,90,000 रुपयांची भेसळयुक्त बर्फी, 24 लाखांचा मावा, चॉकलेट बर्फी, काजू कतलीचा साठा. भेसळ करणाऱ्या विरोधात कठोर, अतिशय कठोर कारवाई करण्याच्या सूचना निर्देश मी दिलेले आहेत. असं कुठं आढळलं, कुठं कोणी लक्षात आणून दिलं तर या संदर्भामध्ये शासन गंभीर आहे आणि कुठेही अशा पद्धतीचं खपून घेतल्या जाणार नाही. दरम्यान भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल पाहूया. खवा थोडासा पाण्यात विरघळून घ्या, त्यात थोडं टिंचर आयोडीन टाका. निळा रंग आल्यास त्यात भेसळ आहे असं समजा. मिठाईवरील चांदीचा वर्ख बोटावर घेऊन चोळा. वर्ख न वितळल्यास तो अल्युमिनियमचा असू शकतो. मिठाईचे गडद रंग आरोग्यास हानिकारक आहेत. शुद्ध तुपात वनस्पती तुपाची भेसळ ओळखण्यासाठी त्याचा वास घ्या. शक्यतो पॅक बंद तूप खरेदी करा. सणासुदीच्या निमित्तानं मिठाई आणली जाते. मिठाई घेताना फारशी पडताळणी केली जात नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन भेसळयुक्त मिठाई बाजारात खपवली जाते. त्यामुळे तुम्ही ही मिठाई घेत असाल तर सतर्क रहा. ब्युरो रिपोर्ट, Z24 मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे Z24.